हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची आपण माहिती पाहणार आहोत आजपर्यंत आपल्या या चॅनलवरती विविध व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेतील रिक्तपदांची माहिती पाहिली असेल पण प्रथमच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिकेतील रिक्त पदांचा अहवाल आपल्या हाती लागलेला असून याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक भरतीविषयी सर्व अपडेट सर्व स्तरातून मी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टीने नवनवीन या ठिकाणी अपडेट आपल्या हातामध्ये लागत आहेत त्यानुसारच आत्ता एक अपडेट आपल्या हातीमध्ये लाग लागलेला आहे ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची जी पदं रिक्त आहेत या रिक्त पदांविषयीची माहिती आपणाला मिळालेली आहे पाहूया या, या बातमीद्वारे रिक्त पदं मिळालेले शिक्षक भरतीकडे डोळे जाग महापालिका आयुक्तांना इशारा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला पन्नास शिक्षकांची गरज असताना भरती प्रक्रिया राबविण्यास मुद्दामहून विलंब केला जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांचा रोष सहन करण्याची वेळ लोकप्रतिनिधीवर आली आहे येत्या आठ दिवसात शाळांच्या मागणीनुसार शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अन्यथा दि दिल्... न दिल्यास आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करणार आहे असा इशारा अपक्ष आघाडीचे गट नेते कैलास बारणे यांनी दिला आहे बारणे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटलंय की महानगरपालिकेच्या अठरा माध्यमिक विद्यालयामध्ये पन्नास शिक्षकांची कमी भासत आहे याबाबत जून दोन हजार अठरापासून शिक्षण विभागाला माहिती मागितली परंतु ती देण्यास टाळाटाळ ताल केली विचारपूस केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे दिली जातात मुळात पालिकेच्या शाळामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत त्यातच चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिन्यांचा कालावधी संपलाय तरीही विद्यालयात शिक्षक रुजू झाले नाहीत आणखीन विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न बार्णे यांनी उपस्थित केला आहे मानधन तत्वावर पन्नास शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली उमेदवारांचे अर्जही घेण्यात आले मेरिटनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले मात्र त्यात हस्तक्षेप होऊ लागणे ही भरती प्रक्रिया रखडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे नेमकी अडचण काय हेच लक्षात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आठ दिवसात शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा पालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारणे यांनी दिला आहे महापालिकेला वेतन श्रेणी परवडत नसेल तर त्याने आम्हाला सांगावे नगरसेवकाच्या वेतनातून आम्ही शिक्षकांची नेमणूक करू परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नये मेरिटनुसार भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार आहे अशी माहिती गटनेता अपक्ष आघाडी कैलास बारणे यांनी दिलेली आहे यावरून आपल्या लक्षात येतं की महानगरपालिका या ठिकाणी जी शिक पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पन्नास माध्यमिक शिक्षकांची पदं रिक्त आहेत धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरतीविषयीचे सर्वात आधी आप अपडेट आपल्याच चॅनलला पाहायला मिळेल धन्यवाद